वैयक्तिक बच्चों कडून काय करतात आता सध्या हे जे लॉकडाऊन सुरू आहे आता गावामध्ये मुकबधिरांची शाळा मी येते आता पाहिली सगळं तर एक्झॅक्टली तुमचं काय चाललंय आता? आता मी मागं विहीर खोदून घेतली, विहिरीचा प्लॅन केला, आम्ही विहिरीचं काम हे करून घेतलं. मागं संत्रा इकडल्या बाजूनं आखणी करायची होती, संत्राची आखणी आम्ही 2-2 वाजेपर्यंत खतं टाकण्याचं काम केलं, माती टाकण्याचं काम केलं, बाजूनं आम्ही गाळ उपसून घेतला, काही मशीना ऐकून तिकून ठेकेदारांच्या आणून लोकांना गाळ दिला, आम्ही पण उचलला त्याच्यातला. म्हणजे ते तिथं आम्ही आता तळं पण उभं केलं एक बाजूनं, म्हणजे मोठं पाणी तिथं आता आम्हाला नदीत थांबणार आहे. म्हणजे हे सगळं जुन्या आठवणी, जुनं जीवन होतं ते ह्या 2 महिन्यात राहून गेलं होतं. शेती आमच्या मनगडातून सुटून गेली होती, पुन्हा शेतीचा तो काय म्हणते ऋण हातात आलं आणि मातीत पुन्हा रमायला लागलो आपण शेतीच्या ह्याच्यामध्ये. आता समोर आम्ही पोपई लावण्याचा प्लॅन करतो आहे, मच्छीचं साठी एक मच्छालयाचं एक टाकं आम्ही करतो आहे. तर आता रोज सकाळी उठलं का मग सकाळपासून कामाला लागतो.